मित्रांनो, मी निलेश सदर तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहो। बरेच जण या व्हिडिओची वाट बघत होते, आज आपण ते व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। ह्याच्यासाठी लेट झाला की थोडं डिटेल जायचं होतं आपल्याला आणि सगळं काही व्यवस्थित त्याच्यात मी एक्सप्लेन करणार। व्हिडिओ मोठा होईल बट शेवटपर्यंत बघा, आवडलं तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा, ओके। आता ह्याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की फॉर एक्झाम्पल काही गोष्टीचं मी कम्पॅरिझन करणार आणि हा सिलेबस म्हणजे तुम्हाला शॉर्टकट जर सांगायचं असेल तर खोदा पहाड और निकला चुहा असा काही सिलेबस आहे। म्हणजे काही सिलेबस असा आहे की ज्याला त्यांनी खूप मोठं सिलेबस दिलेलं आहे बट त्यात आउटपुट कमी भेटणार आहे, म्हणून अशा ठिकाणी आपल्याला पहाड खोदायचा नाही आहे। पहाड कुठं खोदायचा ते सुद्धा बघायचं आहे ह्याच्यामध्ये, ओके। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की सगळ्यात प्रथम की हे जे काही आता मटेरियल येतं आहे, मटेरियल अवेलेबल आहे बट काही मटेरियल जे आहे तर मी आपल्या जे काही सदार ॲग्री प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये ते मटेरियल प्रोव्हाइड करेल, त्याच्या ऑब्जेक्टिव्ह प्रोव्हाइड करेल, ओके। तर काही जे मटेरियल अवेलेबल आहे तर ते तुम्हाला मी त्याचे रेफरन्स बुक सांगेल, ते रेफरन्स बुक घ्यायचे आहेत आणि काही आपल्याला नोट्स करायचे आहे। आता नोट्स आणि रेफरन्स बुक असं यावेळेस करायचं आहे आपल्याला, कारण मागच्या सिलेबसमध्ये थोडे आपण रेफरन्स बुक जास्त वापरत होतो कारण की त्याला वेटेज होतं। जुन्या ओल्ड सिलेबस जर बघितला तिथं वेटेज कमी केलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला रेफरन्स बुक काही सब्जेक्टला वाचायला आणि काही सब्जेक्टला आपल्याला नोट्स वाचायचे आहेत आणि मॅक्झिमम ऑब्जेक्टिव्ह सॉल्व करायचे, ज्यानं मॅक्झिमम ऑब्जेक्टिव्ह सॉल्व केले त्याला मॅक्झिमम आउटपुट याच्यातून राहील, ओके। आता बघा, पहिला आहे ॲग्रिकल्चर जे दिलेलं आहे तर याच्यात आपल्याला त्यांनी 64 क्वेश्चन्स दिले आणि 128 मार्क्स दिले आणि याच्यात सब्जेक्ट दिलेले 8, किती दिले आहेत 8। पण हेच जर तुम्ही मागचा सिलेबस जर कन्सिडर केला तर या सिलेबसमध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर आपल्याला होतं हा जो आत्ता जो सिलेबस दिला आहे ज्याला आपण 128 मार्काचा, तर हा सिलेबस जुन्या सिलेबसनुसार आपल्या त्याला जवळपास त्याला मार्क होते 280, किती होते 280। म्हणजे ॲग्रोनॉमीला 40 होते, ॲग्रिकल्चर बॉटनीला 20, सॉइल सायन्सला 20, ॲनिमल हजबंडरीला 15, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सला 10, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन्सला 15, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर एंटोमॉलॉजी 10 आणि पॅथॉलॉजी 10, असं पहिलं वेटेज होतं हे। पण आता ते वेटेज कमी केलं, आता जर याला आपण 8 टॉपिक 8 जर आपण डिवाईड केलं तर आपल्याला 64, म्हणजे एका टॉपिकला जर 8 त्यांनी प्रश्न विचारले तर 64 होऊ शकतात। पण असं होणार नाही आहे, कारण काही सब्जेक्ट हे मेजर येतं आणि त्याला वेटेज जास्त देण्यात येईल। फॉर एक्झाम्पल तुमचं ॲग्रोनॉमी, बॉटनी, सॉइल सायन्स, तुमचं ॲनिमल हजबंडरी, हे जे काही सब्जेक्ट्स येतं तर याच्यामध्ये याच्यावर 8-10 प्रश्नही राहू शकतात आणि तुमचं ॲग्री एंटोमॉलॉजी, पॅथॉलॉजी याच्यावर थोडे कमी प्रश्न 5-6 असे राहू शकतात। आलं का लक्षात? इथं एक क्लिअर झालं आहे सगळं, ओके। त्याच्यामुळं हे व्यवस्थित करणं गरजेचं आहे। आता सगळ्यात प्रथम जे आहे तर ते आता कोणता, तर सगळ्यात प्रथम मी तुम्हाला इथं सिलेबससुद्धा दिलेला आहे आणि यानुसार आपण बुक लिस्ट बघणार आहोत, तर ही डिटेल बुक लिस्ट असेल, ओके। आता ॲग्रोनॉमी दिलेलं आहे पहिला, तर ॲग्रोनॉमीमध्ये त्यांनी काय टिलेज, टिल्थ, सीड, सोईंग वगैरे, क्रॉप डायव्हर्सिटी, त्याच्यानंतर अर्थ, ॲटमॉस्फियर, वेदर, नेचर अँड प्रॉपर्टीज, त्याच्यामध्ये खाली जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये तर वेदर, हजार्ड, एक्स्ट्रीम वेदर कंडिशन्स, मॉडिफिकेशन्स, टाईप ऑफ वेदर, फोरकास्टिंग, म्हणजे हा पहिला टॉपिक येतं, याच्यासाठी आपल्याला यलमंडा रेड्डीचं, रेड्डी अँड रेड्डीचं बुक रेफर करावं लागेल, कारण हा टॉपिक याच्यातसुद्धा कवर होते आणि जो काही तुमचा पहिला पेपर आहे याच्यामध्ये सुद्धा रेड्डी अँड रेड्डीचं बुक आपल्याला महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे हे करणं गरजेचं आहे। सेकंड हे ओरिजिन, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन्स, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, सॉइल्स, ओके, व्हरायटीज, कल्चरल प्रॅक्टिसेस, इंटरक्रॉपिंग, पेस्ट डिसीज मॅनेजमेंट, समर फील्ड क्रॉप्स, तर हे सगळं आपल्याला याच्यातून भेटेल। फक्त आपल्याला काय करायचं की यलमंडा रेड्डी हे वापरल्यानंतर जे काही वीड वगैरे आहे तर वीड वगैरे आपण याच्यातूनच केले चालतात यलमंडा रेड्डीमध्ये, किंवा तुम्हाला जर वीड करायचं असेल तर वीडसाठी जे काही फिफ्थ सेमिस्टरची नोट्स आहेत तर त्याच्यातूनसुद्धा करू शकता, किंवा यलमंडा रेड्डीमधून केले तरी सफिशियंट आहेत, ओके। नेक्स्ट रेनफेड ॲग्रिकल्चर टाईप्स, प्रॉब्लेम, प्रॉस्पेक्ट, हे सुद्धा टॉपिक कवर आहे त्याच्यात, रेनफेड ॲग्रिकल्चर त्याच्यातूनही करू शकता। प्लस आपल्याला जर रेनफेड ॲग्रिकल्चरचे थर्ड सेमिस्टर न्यू याची एक नोट्स आहे तीसुद्धा रेफर करू शकता, शॉर्ट नोट्स आहे ती नोट्स आणायची तीसुद्धा रेफर करू शकता। नंतर हे तुम्हाला फार्मिंग सिस्टीम कन्सेप्ट, इट इज टाईप, फार्मिंग सिस्टीम कॉम्पोनंट्स, क्रॉपिंग सिस्टीम पॅटर्न्स, त्याच्यानंतर इथं तुम्हाला सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, इंडिकेटर्स ऑफ सस्टेनेबिलिटी, अडॉप्टेशन्स, मिटिगेशन्स, IFC मॉडल्स, म्हणजे फार्मिंग सिस्टीमसाठी फोर्थ सेमिस्टरची नोट्स आहे यलमंडा रेड्डीमधून, एक टॉपिक आहे जसं क्लायमॅटिक झोन्स वगैरे,
बऱ्यापैकी याच्यातले काही गोष्टी त्यांनी कव्हर केलेल्या आहेत फार्मिंग सिस्टम वगैरेच्या, बट तुम्हाला याच्यासाठी फार्मिंग सिस्टीमची 4 सेमिस्टरची नोट्स आहेत ती रेफर करायची आहे. नंतर ऑर्गॅनिक फार्मिंग अँड इट इज प्रिन्सिपल, ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी 4th सेमिस्टरचं एक छोटं बुक आहे, ते बुक रेफर करू शकता. मी बऱ्याचशा काही गोष्टी आपल्या टेलिग्रामला चॅनलला फ्रीसुद्धा प्रोव्हाइड करील, त्याच्यामुळं टेलिग्राम चॅनल आपले दोन्हीसुद्धा येतं, एक तुमचं प्रीचं आहे आणि एक मेन्सचं आहे, तर दोन्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण ते महत्त्वाचं आहे जॉईन करणं, कारण तुम्हाला त्याच्यात काही गोष्टी फ्रीसुद्धा मी अवेलेबल करून दिले आणि काही कोर्सेस आपल्या ॲपमध्ये येतील. ओके, तर ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी काय रेफर करायचं आहे तुम्हाला 4th सेमिस्टरची नोट्स. ओके, नंतर सॉईल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्री. आता सॉईल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्रीमध्ये आपल्याला डिकेदासचं एक बुक आहे, पण काही गरज म्हणजे डिकेदास वापरण्याची काही गरज नाही, आपल्याला व्ही डी पाटील आणि माळी सरांचं बुक बरोबर आहे, सोबत व्हॉल्यूम जे आहे आपले व्हॉल्यूम फर्स्टमधूनही पार्ट कवर करायचं, कारण व्हॉल्यूम फर्स्ट आणि सेकंड ह्या तर वाचायच्याच आहेत, म्हणजे हे बेसिक आहे, त्याआधी वाचावंच लागेल तुम्हाला व्हॉल्यूम फर्स्ट आणि सेकंड. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय सॉईल सायन्ससाठी एकच करायचं आहे, व्ही डी पाटील डॉक्टर व्ही डी पाटील सर आणि माळी सरांचं जे बुक आहे ते करायचं आहे व्हॉल्यूम फर्स्ट आणि सेकंड. पण याच्यात जर तो आपल्याला जे काही रिमोट सेन्सिंग जी आय एस आहे अँड डायग्नॉसिस अँड मॅनेजमेंट, तर हा टॉपिक डी के दास सरांच्या बुकमध्ये दिलेला आहे, तर तुम्ही तेवढ्या टॉपिकची झेरॉक्स काढू शकता किंवा मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करेल. ओके, हा टॉपिक सांगत आहे तुम्हाला कोणता सॉईलमधला, कारण मी तुम्हाला पहिले सांगितलं की मी डिटेल तुम्हाला इथं सांगणार आहे, त्याच्यामुळे थोडा मोठा व्हिडिओ होईल, पण शॉर्टपर्यंत बघा. जो तुम्हाला कोणता सांगितला मी की बा रिमोट सेन्सिंग अँड जी आय एस इन डायग्नॉसिस अँड मॅनेजमेंट ऑफ द सॉईल, हा जो टॉपिक तुम्हाला सांगितला आहे जसा हा, तर हा जो टॉपिक आहे हा डी के दास सरांच्या बुक्समध्ये आहे, तो टॉपिक तुम्ही तिथून करू शकता, तेवढा टॉपिक तेवढे जे काही 10-15 पेजेस आहेत त्याचे झेरॉक्स काढू शकता आणि तिथून तो टॉपिक करू शकता. ओके, आणि जे मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला नोट्स रेफर करायची आहे मॅन्युअर्स अँड फर्टिलायझरची, आलं लक्षात? ओके, सॉईल सायन्स संपला इथं तुमचा. त्याच्यानंतर आलेलं आहे ॲग्रिकल्चर बॉटनी. आता ॲग्रिकल्चर बॉटनीसाठी जे दिलेलं आहे तर याच्यात पहिलं जे डिवायडेशन्स होतं ते खूप वेगळं होतं, आताचं वेगळं आहे. आता ॲग्रिकल्चर बॉटनीला तर आपण बघितलं बी डी सिंग फुंदन सिंग हे बुक्स आहेत, बट आता आपल्याला वेटेज फक्त किती 8 क्वेश्चन्स राहणार आहेत, आणि त्या 8 क्वेश्चन्समध्ये तुम्हाला जेनेटिक्स असणार आहे, तुम्हाला त्याच्यानंतर ब्रीडिंग असणार आहे, तुम्हाला त्याच्यानंतर प्लांट फिजॉलॉजी असणार आहे, तुम्हाला सी टेक्नॉलॉजी असणार आहे, म्हणजे सगळे गोष्टी असणार आहेत, ॲग्री बायो म्हणजे बायोटेक्नॉलॉजी आणि इव्हन दो इन्व्हायरमेंटसुद्धा याच्यातलं असणार आहे. तर मग सगळं तो आपल्याला एवढं करायचं, मग एकच जर पुस्तक घेऊन आपण बसलो तर त्याला जस्टिस त्या सिलेबसला जो काही आपण न्याय म्हणून ते देता येणार नाही, कारण आपल्याला सगळे बॅलन्स करून हे करणं भाग आहे. कोणत्याचे काय विषयाला खूप जास्त करायचं आणि एखादा विषय सोडून द्यायचा असं चालणार नाही, कारण की मुख्य परीक्षा याच्यानं 2 प्रश्न जर आपण कमी जास्त झालं तर आपला फायनल पोस्ट जाऊ शकते. ओके, त्याच्यामुळे याचं काहीसाठी काय करायचं आहे तर याचं मॅक्झिमम झालेलं आहे. आता फ्लोरल बॉयलॉजी, मोड्स ऑफ रिप्रॉडक्शन, सेल कंपोनंट, सेल डिव्हिजन, स्ट्रक्चर, रिप्लिकेशन, जेनेटिक मटेरियल्स, आता याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी, हे जे काही नवीन जे सिलेबस हे 15 नुसार, तर याच्यानुसार हा सिलेबस ॲक्च्युली दिलेला आहे. आता इकडे ॲग्रिकॉलॉजी, पोल्युशन, ॲग्रोइको सिस्टीम, तर हे 3rd सेमिस्टरचं आहे, ज्याला काय आपण ESDM म्हणतो. ॲक्च्युली हा कोर्स माझ्याकडे होता, तर हे 3rd सेमिस्टरचं आहे आणि याच्यातले 2 कोर्स होते माझ्याकडे. मग हे कशातून करायचे, तर याच्यासाठी रेफरन्स बुक आहेत, बट इथं वेळ कमी येतं आणि एकाच सब्जेक्टला तुम्ही एवढा वेळ नाही देऊ शकत, त्याच्यामुळे याला नोट्स वापरलेल्या चांगलं. बट आता तुम्हाला छोटं बुक आहेत आपले यांचेसुद्धा बी डी सिंगचे सरांचे तर खूप मोठा बुक्स आहेत, तर आपल्याला फुंदन सिंग सरांचे जे जेनेटिक्सचं बुक आहे ते रेफर करायचं आहे. फिजॉलॉजीसाठी आपल्याला माहिती आहे की फिजॉलॉजीसाठी आपल्याला नोट्स वापरायची आहे जी 2nd सेमिस्टरला आहे. त्याच्यानंतर सी टेक्नॉलॉजीसाठी तुम्हाला नोट्स वापरायचे, मी तर तुम्हाला याचे रेफरन्स बुक देऊ शकतो, अलग लक्षात मी याचे रेफरन्स बुक तुम्हाला देऊ शकतो, पण एवढी आता जर तुम्हाला म्हणलं फिजॉलॉजी रीड करा पांडे आणि सिन्हा, ते बुक वाचायला माहिती आहे का जवळपास 20 दिवस लागतील, पण पांडे आणि सिन्हा जर 20 दिवस घातले त्याच्यातून जर एक प्रश्न आला तर काही अर्थ आहे का त्या गोष्टीला? नाही. त्याच्यामुळं ते बुक्स न सांगता गो थ्रू नोट्स, कारण हा सिलेबस जे सेमिस्टरला आत्ताच्या सेमिस्टरला सिलेबस आहे तोच आहे, त्याच्यामुळं तो सेमिस्टरचा सिलेबस करायचा आहे, सोबत तुम्हाला ऑब्जेक्टिवसुद्धा करायचे आहेत. मागील जे ऑब्जेक्टिव विचारलेले तर मी सगळ्या गोष्टी आपल्या ॲपला ते छोटे कोर्स त्याचे बनवील आणि ते कोर्स ॲपला टाकून देईल आणि त्या ॲपला तुम्ही ते कोर्स घेऊ शकता. ओके, मॅक्झिमम ऑब्जेक्टिव राहतील, काही थेरॉटिकलही पार्ट राहतील, अशा पद्धतीने आपण देऊ. ओके, तर याला जे काही एक सगळ्यात महत्त्वाचं जेनेटिक्स फुंदन सिंगचं बुक रीड करायचं आहे, त्याच्यानंतर फिजॉलॉजीसाठी सेमिस्टर नोट्स वापरायची आहे, सी टेक्नॉलॉजीसाठी सेमिस्टर नोट वापरायची आहे, अलग लक्षात, आणि ESDM साठी सुद्धा सेमिस्टरची नोट्स रेफर करायची आहे. ओके,
त्याच्यानंतर ॲनिमल हजबंडरी आणि डेअरी सायन्स. आता ॲनिमल हजबंडरी आणि डेअरी सायन्स तर याचं जर आता मी म्हटलं तुम्हाला बॅनर्जीचे बुक वापरा तर पॉसिबल आहे का? नाही आहे, कारण एवढा बॅनर्जीचा ठोकळा माहिती आहे तुम्हाला केवढा किती मोठा आहे तो. तर आपल्याला काय करायचं आहे, याच्या याला सेमिस्टर नोट्स वापरायचे आहेत. तर सेमिस्टर नोट्स म्हटल्यापेक्षाही काही छोटे छोटे बुक्स आहेत सेमिस्टर वाईज आहेत, उदगीरचेही नोट्स आहेत त्यासुद्धा वापरू शकता. किंवा मग तुम्ही जे काय ॲनिमल हजबंडरीच्या डेअरीच्या नोट्स आणि डिग्रीच्या ज्या नोट्स आहेत त्या वापरू शकता. त्याच्यानंतर उदगीरच्या जर नोट्स भेटत असतील तर त्या बघा. सोबत जे काही सिलेबस आहे आपला, या सिलेबसनुसार जो काही सिलेबस दिलेला आहे तर याच्यासाठी आपल्याला डिग्रीच्या जे काही फर्स्ट सेमिस्टर ते तुम्हाला जे काही वेगवेगळे सेमिस्टर आहेत तर याच्यामध्ये डिग्रीच्या नोट्स वापरायचे आहेत. ॲनिमल हजबंडरीसाठी जर एस सी बॅनर्जीचे काहीच टॉपिक वापरायचे आहेत तुम्हाला तिथं, ओके. तर अशा पद्धतीने छोट्या नोट्स म्हटल्यापेक्षा ते छोटे छोटे बुक्स आहेत तर ते जर भेटले तर बघा. काही बुक्स मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला देईल, ओके. सेकंड हे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. तर ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स रेड्डीचं सुभा रेड्डीचं बुक्स आपल्याला माहिती आहे, सुभा रेड्डीचं. त्याच्यातून काही टॉपिक्स कवर करा जे महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर मग तुम्हाला डिग्रीच्या नोट्स आहेतच, ओके. पण सोबत काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये जे काही इकॉनॉमिक्स सर्वे महाराष्ट्राचा आणि भारताचा तर ते 2020-21-22 हे तिन्ही इकॉनॉमिक्स सर्वे ॲग्रिकल्चर रिलेटेड जे आहेत तर तेच बघायचे टॉपिक त्याच्यामध्ये. कोणते? ॲग्रिकल्चर रिलेटेड. ॲग्रिकल्चर रिलेटेड जेवढे टॉपिक येतात तर तेवढे आपल्याला कशात बघायचे आहेत, इकॉनॉमिक्स सर्वेमध्ये बघायचे आहेत, ओके. कारण याच्यामध्ये त्यांनी जे दिलं आहे विशेष म्हणजे काय दिलेलं आहे यांनी याच्यामध्ये की स्टॅटिस्टिकसुद्धा दिलेलं आहे. मग एखादा दोन प्रश्न स्टॅटिस्टिकवरही राहू शकतो. तर ते स्टॅटिस्टिकचं जेवढं मटेरियल असेल जे नोट्स किंवा त्याचे जे ऑब्जेक्टिव्स तर त्याचे मी ऑब्जेक्टिव्स आपल्या सदारी ॲग्री प्लॅटफॉर्म हे जे ॲप आहे या ॲपवर तुम्हाला अवेलेबल करून दे. तर याच्या सुभा रेड्डीचे काही चॅप्टर वाचा प्लस सोबत डिग्रीच्या नोट्स तुम्हाला वाचायचे आहे त्यामध्ये. नेक्स्ट आहे ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन्स. ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन्समध्ये जर आपण म्हटलं तर एस व्ही सुपेचं बुक आहे छानसं, किंवा जी एल रेजचंसुद्धा बुक्स आहेत आणि त्यांचे ऑब्जेक्टिवसुद्धा आहेत ते वापरायचे आहेत, डिग्रीच्या नोट्ससुद्धा वापरायचे आहेत. एस व्ही सुपे सरांचं बुक्स आहे, ते बेसिक पुस्तक आहे आणि त्याच्यातून काही पार्ट्स कवर नाहीत होत तर त्याच्यासाठी जी एल रेमधला काही पार्ट घ्यावा लागेल आणि सोबत डिग्री नोट्स आणि याचे ऑब्जेक्टिव्स अलग लक्षात. तर ऑब्जेक्टिव्स मी प्रोव्हाइड करेल, याच्या डिग्री नोट्स असतील त्यासुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये, ओके. आणि आपल्याला टेस्ट सिरीजसुद्धा येत आहे, पण टेस्ट सिरीज आपल्या जोपर्यंत आपले रिझल्ट लागत नाहीत मेनसाठी तोपर्यंत आपण टेस्ट सिरीज काही लॉन्च करणार नाही, ओके. आणि गोष्ट लक्षात ठेवा, सध्या कोणतेही क्लासेस आणि काही लावू नका जोपर्यंत आपला रिझल्ट लागत नाही आहे, म्हणजे मेन्सला अपियर होत नाही तोपर्यंत. आता फक्त रिव्हिजन्स आणि रिव्हिजन्स करायचे, क्लासेसचीसुद्धा काहीही गरज नाही. कारण जर एवढं जर करत बसला 8-8 क्वेश्चनसाठी जर आपण 20-25 दिवस जर घालवत असेल 1-1 महिना तर त्याला अर्थ नाही आहे. जो स्मार्ट अभ्यास करेल ना तोच याच्यात म्हणजे सक्सेस होईल. नंतर ॲग्रिकल्चर एंटमॉलॉजी. ॲग्रिकल्चर एंटमॉलॉजीमध्ये रेड्डीचं बुक्स आहे जे अप्लाइड एंटमॉलॉजी म्हणतो आपण त्याला, ते प्लस डिग्री नोट्स किंवा काही मॅन्युअल्स असतात तर ते मॅन्युअल्समधूनसुद्धा करायचं आहे. अप्लाइड एंटमॉलॉजी म्हणून एक बुक्स आहे रेड्डीचं, तेसुद्धा. किंवा टी व्ही प्रसादचं एक बुक्स आहे, तेसुद्धा करू शकता ॲग्रिकल्चर एंटमॉलॉजीसाठी, ओके. अँड डिग्री नोट्स तर मस्ट आहेत. त्याच्यानंतर प्लॅन पॅथॉलॉजी. प्लॅन पॅथॉलॉजीसाठी जर आपण बघितलं तर एस सी दुबेचं बुक्स आहे, पण याच्यापेक्षाही तुम्ही ज्या काही पॅथॉलॉजीच्या मॅन्युअल्स महत्त्वाचे राहणार आहेत तुम्हाला, कारण मॅन्युअल जे डिसीज येणार आहेत तुमचे हॉर्टिकल्चर अँड फील्ड क्रॉपचे तर ते डिसीज त्याच्यातूनच करायचे आहेत. प्लस फर्स्ट सेमिस्टरच्या ज्या काही नोट्स येतात तर त्या खूप छान पद्धतीनं दिल्या आहेत, ज्याच्यातून आपल्याला या गोष्टी कवर्स होतील. प्लस तुम्हाला ते तर सांगितलं आहे कोणतं व्हॉल्यूम फर्स्ट आणि सेकंड त्याच्यातूनही करायचं आणि इकडूनही करायचं आणि ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करायचे. सेमिस्टर एंडचे प्रश्नसुद्धा बघून घ्यायचे, जे आता परीक्षा झाल्या त्याचेसुद्धा प्रश्न बघून घ्यायचे, कारण ते खूप महत्त्वाचे राहणार आहेत. आलं का लक्षात? तर एस सी दुबेचं बुक्स आहे प्लस तुम्हाला डिग्री नोट्स, मॅन्युअल्स. मॅन्युअल्स महत्त्वाचे आहे त्याच्यासाठी, मॅन्युअलसुद्धा आपल्याला इथं रेफर करायचे आहे. नंतर हे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. आता जर ॲग्रिकल्चर तुम्ही इंजिनिअरिंग बघितलं तर आपल्याला याच्या आधी त्याला 40 क्वेश्चनचं वेटेज होतं. ॲक्च्युली याच्यात काय चेंजेस होऊ शकतात कोर्टात केस आहे याच्यासाठी हे तुम्हाला माहिती आहे. चेंजेस काय होतील माहिती नाही आहेत, कोर्ट काय निर्णय घेईल आणि एम पी एस सी काय बदल करेल, बट सध्या जो सिलेबस देईल आपल्याला त्याच्यानुसार करावं लागेल. तर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगला जर आपण याच्या आधी बघितलं तर याच्या आधी याला 40 क्वेश्चन्स म्हणजे 80 मार्काचं वेटेज होतं आणि आता ते वेटेज आणून ठेवलं फक्त 16 मार्कावर, म्हणजे 8 क्वेश्चन. 8 क्वेश्चन आणि यांनी टॉपिक दिलेले किती आहेत? 6 क्वेश्चन्स. किती? 8. आणि टॉपिक किती दिले? 6. म्हणजे आता इरिगेशन अँड ड्रेनेज इंजिनिअरिंग, तुम्ही जर याचा एक एक जर टॉपिक जर बघितला याचा तर या टॉपिकवर जर सपोज एखादा रेफरन्स बुक जर करत बसले तर या एका मार्कासाठी ते योग्य आहे का? साधा प्रश्न. किंवा तुम्हाला कुठं क्लास लावले तुम्ही शिकत बसले इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग 1.5 महिना आणि त्याच्यातून तुम्हाला आउटपुट, तुम्ही तुमचे हवर्स घातले त्याच्यातून आउटपुट भेटलं आहे तुम्हाला 8, म्हणते 8 भेटतील का? त्याचे शुअरिटी नाही,
आलं का लक्षात? तिथं 4-5 म्हणजे कोणी जर तुम्ही 1 महिना घालत असाल आणि तिथं जर तुम्हाला 8 मार्क 5-6 मार्क भेटत असाल, कोणी त्याच्या ऑब्जेक्टिव्ह वाचून जर 5-6 मार्क घेत असाल त्याचे, आलं का लक्षात? मग त्याच्यातून आपला काही डिफरन्स आहे का नाही? म्हणून ह्या असं मी याच्यासाठी म्हणतो की जे तुम्हाला आहे ते सेल्फ आणि स्मार्ट करायचं आहे, आलं का लक्षात? हे सगळं शिकण्याचं हे नाही आहे, कारण याला वेटेज जर तेवढा असतं सपोज तर आपण त्याला करणंही गरजेचं होतं. समजा 80 मार्काचं वेटेज म्हणजे खूप जास्त होतं त्यावेळेस, पण आता वेटेजच कमी करून टाकलं ना, मग काय करसाल आता? तर पहिल्यांदा मी जे बुक सांगेल तुम्हाला की जैसा यायचं, तर ते एक पुस्तक आहे, तर ते बेसिक पुस्तक असल्यासारखं आहे, त्याच्यामुळं ते पुस्तक तर वाचायचे आहेत, त्याच्यातून बऱ्याच गोष्टी तुम्हाला कवर होतील. हे जे काही 6 टॉपिक इथं या 6 टॉपिकमधून बऱ्याच गोष्टी कवर होतील, म्हणून ते बेसिक तर तेवढं वाचा, तेवढं तर वाचा. बाकीच्या मी तुम्हाला म्हणतो नोट्स वाचा, पण तेवढं बुक्स करणं गरजेचं आहे. मग बाकीच्या काय करायचं आहे, आपल्याला ऑब्जेक्टिव्ह वाचायचे आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या पद्धतीनं. मग त्या ऑब्जेक्टिव्हसाठी कोणते बुक्स वाचायचे आहेत ते तुम्हाला मी सांगतो, किंवा जे काही ऑब्जेक्टिव्ह येतं याच्यासाठी तुम्हाला कोणकोणते बुक रेफर करायचे आहेत. तर बघा, ऑब्जेक्टिव्हसाठी हे तर त्याच्या काळे आणि सुपेचे ऑब्जेक्टिव्हचं एक, त्याच्यानंतर रावत आणि निखाडे यांचं एक ऑब्जेक्टिव्हचं बुक आहे, त्याच्यानंतर दापुलीचे ऑब्जेक्टिव्हसुद्धा आहेत, तेसुद्धा रेफर करायचे आहेत तुम्हाला, आलं का लक्षात? हे ऑब्जेक्टिव्ह करायचे आहेत. आणि तुम्हाला जर जास्तच वाटत असेल की बा ऑब्जेक्टिव्हवर होणार नाही, तर मग याच्या सेमिस्टरच्या नोट्स करायच्या, पण बाकी करायचं मी तर तुम्हाला तसे नोट्स सांगू शकतो. मायकल ओज ऑफ फर्स्ट व्हॉल्यूम सेकंड व्हॉल्यूम, युनिट ऑपरेशन्स ऑफ प्रोसेसिंग कोणाचं आहे ते सिंगांचं आहेचं आहे, आलं का लक्षात? म्हणजे त्याच्यानंतर RK टी रमेशचं एक रमेशचं आहे, सॉईल वॉटर कन्झर्वेशन्स, हे बुक्स आहेत मी तुम्हाला सांगू शकतो इथं, बट यांना आउटपुट एवढं भेटणार नाही इथं एवढ्याला. मायकल अँड वॉज ऑफ फर्स्ट सेकंड व्हॉल्यूम, पुन्हा त्या युनिट प्रोसेसिंग, पुन्हा टी रमेशचं हे पुस्तकं जर एवढे वाचले तर याचं वेटेज बघा ना, म्हणून वेटेज बघून हे करावं लागेल. त्याच्यामुळे म्हणतो ना तुम्हाला स्मार्ट करा. कोणी जर आपण म्हणत असतो कोणी क्लासेसमध्ये ॲग्री इंजिनिअरिंग घेले नाही, आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे, तर काय कन्सेप्ट क्लिअर करण्यात जर एवढा वेळ घातला, तर ते 8 कोणी जर तेवढे ऑब्जेक्टिव्ह वाचून जर तेवढे 10 दिवसात तेवढे मार्क घेता येईल, आपण जर 1.5 महिना त्याच्यात घातला तर काय अर्थ राहणार आहे त्याला? शेवटी MA NC आहे, जास्त मार्क आले की फायनल सिलेक्शन, आलं का लक्षात? त्याच्यामुळे या नांदी लागूच नका आहे कोणत्या, सेल्फ प्रिपरेशन्सला मॅक्झिमम वेटेज द्या. आणि आपलं जे काही आहे मटेरियल्स अवेलेबल, आता तुम्हाला सर मटेरियल नाही, मटेरियल अवेलेबल करून देऊ आपण, आपल्याला सुद्धा आपण मटेरियल अवेलेबल करून देऊ, पण सेल्फ प्रिपरेशन्सला मॅक्झिमम वेटेज द्या. ओके, सेकंड टॉपिक आहे सॉईल वॉटर अँड कन्झर्वेशन्स इंजिनिअरिंग. आता हे जे एवढे सॉईल वॉटर अँड कन्झर्वेशनचं देईल आहेत ना, तर हे सगळं जर तुम्ही बघितलं तर हे जेवढे काही त्यांचं आत्तापर्यंतचे सेमिस्टरला आहेत, 4-5 सेमिस्टरला, हे सगळ्यांचं एकत्र करून दिलं, याला वेटेज किती राहणार? जास्त जास्त 1 किंवा 2 मार्क विचारतील, आलं का लक्षात? म्हणजे ऑब्जेक्टिव्ह वाचून जर त्याच्यातले 2-3 आले तर फायदाच आहे आपला, एवढं वाचस्तो. पण याचा सेमिस्टरच्या नोट्स आहेत त्यासुद्धा रेफर करू शकता. फार्म पॉवर अँड मशनरी, फार्म पॉवर अँड मशनरी, तर हे मी जैसा याचं बुक सांगितलं त्याच्यात कवर होते, याच्यातल्या बऱ्यापैकी IC इंजिन वगैरे, तर ते बेसिक पुस्तक आहे, तर ते मात्र वाचा एक बेसिक पुस्तक, आलं का लक्षात? पण बाकी मग ऑब्जेक्टिव्ह करा आणि याच्या नोट्स करा, नोट्स म्हणजे डिग्रीच्या नोट्स करा म्हणत आहे. बाकी रेफरन्स बुकच्या याच्यात नका पडू याच्यात, कारण रेफरन्स बुकच्या याच्यात पडायलाच हे नाही होत, कारण की याच्यात जरा रेफरन्स बुकमध्ये पडले तर सगळं टाईम याच्यातच जायचं आहे आणि आउटपुट काहीच नाही भेटायचं आहे. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग इंजिनिअरिंग बघा आता सिलेबस, आता याला युनिट प्रोसेसिंग ऑपरेशनचं एक बुक आहे साय अँड सिंगचं, तर ते पुस्तक वापरू शकता. बट मी तरी म्हणतो की तुम्ही त्याच्या हे केअर असतो ह्याच्या ऑब्जेक्टिव्ह सेमिस्टरच्या नोट्स वाचा, प्लस सोबत काही चॅप्टर ज्या सायमधून करा, किंवा डिग्रीच्या ज्या नोट्स येतं ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगच्या स्पेशली, तर त्या रेफर करा. मी याच्यावर ऑब्जेक्टिव्ह महत्त्वाच्या ऑब्जेक्टिव्ह याच्यावर घेऊन येत आहे, की आपल्या जे काही सदारी ॲग्री प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर टाकेल, काही मटेरियल असेल ते फ्री मटेरियलसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला देईल. ओके, त्याच्यानंतर अनकन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, आता हे जे दिलेलं आहे हा कोर्स, तर याच्यातसुद्धा काय एकच मार्क आपल्याला 1 ते 2 मार्काची अपेक्षा आहे एवढ्या मोठ्या याच्यातून, तर याचा आय थिंक हे 4th सेमिस्टरला आहे, तर आपण त्याच्यातून हे ज्याची काही जी नोट्स आहेत त्या नोट्समधून, जसं आपण सेमिस्टर पॅटर्नला कसं 1 नाईट शो करतो, तर तसं 2-2 दिवसात त्या नोट्सचं महत्त्वाचं त्याच्यातले ऑब्जेक्टिव्ह जर कलेक्ट केले महत्त्वाचं, तरी आपल्याला खूप याचा फायदा होईल जर तुम्ही ते त्याचे म्हणजे रेफरन्स बुक गेल्यापेक्षा. आणि 6वा टॉपिक हे फार्म स्ट्रक्चर, आलं का लक्षात? फार्म स्ट्रक्चर ही, तर बघा एवढे 6 टॉपिक आणि क्वेश्चन विचारणार आहेत 8, म्हणजे 2-2 प्रश्न विचारलं, काही टॉपिकला 2 प्रश्न बाकीच्या टॉपिकला 1-1 प्रश्न असं हे राहणार. म्हणजे हे सिलेबस बघा किती दिला आहे मी, त्याच्यामुळं हे काही याच्या म्हणजे क्लासेसच्या याच्यासाठी नाही म्हणत नाही मी भांगडीत, की हे जर ते शिकवत बसले तुम्हाला क्लासेसमध्ये एवढं, तर हे एवढं शिकवायला किती वेळ लागेल, किती दिवस जातील तुमचे, आलं का लक्षात? किती दिवस जातील जर एवढं तुम्ही शिकत बसले तर, म्हणजे एवढा तुमचा सिलेबस कम्प्लीट करण्याच्या नांदात जर बसले कोणी, तर किती दिवस जाणार आहे तर तुमचे विचार करा. आणि एवढे दिवस गेल्यानंतर त्याच्यातून आउटपुट किती भेटणार आहे, मग आउटपुट भेटेल असे टॉपिक खूप महत्त्वाचे गरज, आणि आपल्याला सोडायचे नाही ते टॉपिक, करायचे आहेत, फक्त मार्ग आपण दुसरा निवडला,
एक तर डिग्रीच्या नोट्स करायच्या किंवा मग ऑब्जेक्टिव रीड करायच्या, अशा पद्धतीने हा करा टॉपिक. ओके, नेक्स्ट हॉर्टिकल्चर. हॉर्टिकल्चरला याच्या आधी आपल्याला माहिती होतं 20 प्रश्न विचारत होते, आता 8 प्रश्नावर आलेले. तर याच्यासाठी दोन बुक येतं, दोन्हीपैकी एक करा किंवा मग दोन्हीला सायमल्टेनियसली एकत्र करून जे टॉपिक याच्यात नाही तर ते करा. तो कोणते सगळ्यांना माहिती आहे, इंस्टंट हॉर्टिकल्चर जे एस एन गुप्ताचं आहे, सोबत ग्लस्टर्स, या दोन्हीच्या बाहेर जायची काही गरज नाही. अलग लक्षात, म्हणजे हे दोन सफिशियंट येतं असं माझं म्हणणं आहे. मग तुम्हाला सेमिस्टरच्या नोट्स जर वाचायच्या असतील त्या वाचा, काही मॅन्युअल्स, हॉर्टिकल्चरच्या मॅन्युअल तर खूप छान असतात तर ते मॅन्युअल्स करू शकता. पण आधी एवढंच करा, इन्स्टंट्स किंवा ग्लस्टर्स, किंवा मग इन्स्टंट हॉर्टिकल्चर करताना ग्लस्टरमधले काही ॲडिशनल पॉईंट असले ते वाचा. अलग लक्षात, कारण जर प्रोसेसिंगचा जो पार्ट डेले प्रोसेसिंग प्रिझर्वेशन्स, तर हा पार्ट ग्लस्टरमध्येच काही चांगला दिलेला आहे त्यांनी ॲडिशन, जे की इन्स्टंटमध्ये थोडं कमी प्रमाणात दिलं आहे, तर ते त्याच्यात ॲड करा. अशा पद्धतीनं सायमल्टेनियसली अभ्यास करा, त्याच्यात याच्याबाहेर काही जाण्याची गरज नाही आहे. नेक्स्ट हे ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी, तर याला 5 क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर हा जो एक तर आपला जो काही ओल्ड सिलेबस होता, तर या ओल्ड सिलेबसमध्ये हा आपल्याला ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी 5th सेमिस्टरला होता, तर बऱ्यापैकी त्याच्यात त्यांनी सिलेबस कवर केलेला आहे. तर मी ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीचे याचे नोट्स प्लस याचे ऑब्जेक्टिव्ह महत्त्वाचे, तर हे याचा कोर्स घेऊन येणार आहे, तर तुम्ही आपल्या सदारी ॲग्री प्लॅटफॉर्मला येणाऱ्या दिवसात मी अपलोड करेल. ओके, त्याच्यामुळे याच्यासाठी बिनधास्त राहा. काय येतं अलग लक्षात, अजून कुठून मटेरियल, याला नोट्स सोडा, याला आहे पुस्तक जर वापरायचं असेल BD Singhचं, पण BD Singhचं खूप मोठं बुक आहे, त्याच्यातून काही करायचं असेल तर बघा, नाही तर मग तुम्हाला त्याच्यानंतर फुंदन सिंगचं एक बुक आहे, ऑब्जेक्टिवचं आहे फुंदन सिंगचं बुक ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीसाठी, तर मग ते करा. नाही तर मग आपल्या सेमिस्टरच्या नोट्स प्लस ऑब्जेक्टिव्हचा सफिशियंट आहे तेसुद्धा. अलग लक्षात, पण माझं म्हणणं असं आहे की जर 5 क्वेश्चन्स आहेत तर मग आहे काही नोट्स डिग्रीचे आणि ऑब्जेक्टिव्ह केले तर सफिशियंट राहील, तर तेवढं त्या पद्धतीनं करा. आणि तुम्हाला जर वाटतच असेल एखादा रेफरन्स बुक वाचायचं तर BD Singhच्या बुकमधला काही टॉपिक तुम्ही त्याच्यातले रीड करू शकता, काही टॉपिक्स अलग लक्षात काही टॉपिक, किंवा मग फुंदन सिंगचा जे बुक्स आहे तर त्यांच्यामधून काही टॉपिक रेफर करू शकता. ओके, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर फूड टेक्नॉलॉजी, याला 16 मार्क्स आहेत, तर पहिलं याचं वेटेज खूप कमी होतं नवीन सिलेबसनं, ते जुन्या सिलेबसमध्ये याला आता 16 मार्क्स दिलेले आहेत, म्हणजे 8 प्रश्न येतं. तर याच्यासाठी जर तुम्हाला बुक्स वापरायचा असेल तर याच्यासाठी आपण जे सांगितलेले आहेत याच्यामध्ये ॲग्रिकल्चर फूड टेक्नॉलॉजी याचं ऑब्जेक्टिव्ह फूड सायन्स बाय एस के शर्मा यांचं बुक हे, ऑब्जेक्टिव्ह फूड सायन्स बाय एस के शर्मा यांचं आहेत ऑब्जेक्टिव्ह, प्लस याचं बेसिक्स पुस्तकं आहेत, आय थिंक 11वी का 12वीला ते बघतो ते असलं तर, आणि तुम्हाला याचे ऑब्जेक्टिव्ह प्रोव्हाइड करेल, प्लस याच्या शॉर्ट नोट्स काही असतील तर त्यासुद्धा प्रोव्हाइड करेल. म्हणजे कोणतं, ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर फूड टेक्नॉलॉजी, होम सायन्स, तर याचे ऑब्जेक्टिव्ह जे महत्त्वाचे आहेत ते प्रोव्हाइड करेल, प्लस याच्या काही नोट्स असतील तर याचा कोर्स आपण एक आपल्या सदारी ॲग्री प्लॅटफॉर्मला देणार आहोत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट ज्याला ABM म्हणतो, आता ABMचं बघा, याने दिलेले 3 टॉपिक आणि मार्क्स किती विचारले, 3 प्रश्न. म्हणजे हो बघा, ॲग्रिकल्चर फायनान्स आणि इन्शुरन्स इथून हा टॉपिक चालू होते तर खालीपर्यंत इथं लाईव्ह स्टॉक, इन्शुरन्स, ओरिजिन, मिनिंग वगैरे वगैरे, म्हणजे एवढा टॉपिक. आता हे त्याचा सिलेबस आहे, म्हणजे हे तुम्ही बुक्स एखादा याचा रेफर करायला गेलं तर म्हणजे एवढ्या याच्यात आपल्याला किती मार्क भेटणार आहे, एक. त्याच्यानंतर हा एक फूड बिझनेस मॅनेजमेंट याच्यावर 1 प्रश्न आणि ॲग्री बिझनेस प्रोजेक्ट मॅनेजमेंट याच्यावर 1 प्रश्न, म्हणजे या एवढ्या मोठ्या सिलेबसवर प्रश्न किती राहणार आहे, तर 3. मग आता याच्यासाठी खरंच एखादी तुम्हाला रेफरन्स बुक सांगून त्याची तयारी करून, किंवा एखादा क्लास असेल ते म्हणत असेल की आम्ही तुमचा कम्प्लीट सिलेबस करतो, म्हणजे याच्यानुसार तुम्ही कम्प्लीट करत आहात का, याच्यानुसार जर तुम्ही कम्प्लीट केले तर इथंच गेले 1.5 महिना, हे सिलेबस कम्प्लीट करायच गेला तुमचा 1.5 महिना, समजून घ्या एवढा 3 क्वेश्चनसाठी. त्याच्यामुळं काय करा, याचं ऑब्जेक्टिव्ह असतील ना, ते ऑब्जेक्टिव्ह वाचून काढा. सोपा प्रश्न आले, ऑब्जेक्टिव्ह चांगले केले, मागचे सेमिस्टर यांचे ऑब्जेक्टिव्ह चांगले करा, कारण सेमिस्टर यांचे मी ऑब्जेक्टिव्ह याच्यासाठी म्हणत असतो कारण की हे पेपर MCR काढत असते आणि MCRला पर्टिक्युलर ते जिथलचे प्रोफेसर असतात ते तिथे प्रश्न सॉल्व्ह करतात आणि हे पेपर क्वेश्चन्स पेपर त्यांच्याकडेच जात असतात काढण्यासाठी. त्याच्यामुळं जर कुठं ते बसलं आपलं लिंकिंग आणि आपल्याला जर 3 प्रश्न विचारले आणि त्याच्यातले 2ही आले ऑब्जेक्टिव्ह, तर खूप मोठा अचीवमेंट आहे. 15 दिवस घालवतो याच्यात, 20 दिवस घालवतो, हे सिलेबस नाही आहे हा की कुठं क्लासेस लावून कम्प्लीट करून घ्यायचा आहे. अलग लक्षात, आपल्याला मार्क्स घ्यायचे आहेत, नुसत्या सिलेबस असं कम्प्लीट करून एवढं जमणार नाही येतं, हे सगळे काही स्मार्ट्स पद्धतीनं करावं लागेल. स्मार्ट्स पद्धत म्हणजे की याला काहीला ऑब्जेक्टिव्ह वाचून, काहीला रेफरन्स बुक वाचून असं करावं लागेल, म्हणजे कोणत्या याला किती वेटेज द्यायचं हे समजलं पाहिजे. तर याला तो आपल्याला ऑब्जेक्टिव्ह ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट बाय द SR दादा संजीव कुमार यांचं एक बुक आहे, तर हे बुक्स आपल्याला करायचे आहेत. मी याचेही ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला आपल्या जे काही सदारी ॲग्री प्लॅटफॉर्म याच्यावर देईन. हे फूड बिझनेस मॅनेजमेंट अलग लक्षात, त्याच्यानंतर हे ॲग्री बिझनेस प्रोजेक्ट मॅनेजमेंट, म्हणजे हा सिलेबसच जर बघितला तर खूप मोठा यांनी सिलेबस दिलेला आहे. तर अलग लक्षात,
तर याच्यासाठी आपल्याला काय फक्त ऑब्जेक्टिव्हचं करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर फिशरी सायन्स, त्याच्यावर किती प्रश्न विचारणार? दोन. किती विचारणार? फक्त दोन प्रश्न विचारणार. आणि ते दोन प्रश्नही आपल्याला माहिती आहे, मेन्सला काम येतं, पण याचं बुक्स नाही तर आपल्याला रेफर करायचे आहेत. फिशरी सायन्ससाठी जर तुम्ही फिशरी सायन्स ऑब्जेक्टिव्ह जर बघितलं तर एल एल शर्मा, व्ही पी सैनी, एन सी उज्जवनी ह्या हे यांचं एक जे ऑब्जेक्टिव्ह बुक आहे ते करायचं आहे. तर याचे ऑब्जेक्टिव्हसुद्धा मी देईल, कारण की आता जो फिशरी सायन्स आता एक अहवाल रिपोर्ट आला होता तर ती रिपोर्टसुद्धा मी त्याच्यात ॲड करील, त्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह देण्यात येतील. अलग लक्षात एक्सपोर्ट इम्पोर्ट काय आहे, तर हे फिशरी सायन्सचं तुम्हाला करंटवरच दोन प्रश्न राहतील. म्हणून ती वेबसाईट येते आपल्याला, वेबसाईटमधून तुम्हाला ती माहिती, त्याच्यात काही स्कीम असतील त्या, हे सगळं मॅटर कलेक्शन्स करून याच्यावर जवळपास आपण 100-200 ऑब्जेक्टिव्ह जे महत्त्वाचे राहतील तर ते देऊन आपण काय करणार हो इथं त्या पद्धतीने शॉर्टकटमध्ये याचं जे, कारण याचं वेटेज कमी आहे, दोनच क्वेश्चन्स राहणार आहेत याला, आलं का लक्षात. त्याच्यानंतर आहे होम सायन्स. होम सायन्सला येतं दोन मार्क्स आणि याला टॉपिक दिले चार. टॉपिक किती दिले? चार. फूड सायन्स अँड ह्युमन न्यूट्रिशन्स, त्याच्यानंतर रिसोर्स मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर सायन्स, त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर वुमन इन ॲग्रिकल्चर. म्हणजे हे जे यांनी चार टॉपिक दिले प्रश्न विचारणार दोन, तर मग याला कोणतं बुक्स आपण रेफर केलं पाहिजे? ऑब्जेक्टिव्ह ऑफ द होम सायन्स बाय दीपक कुमार प्रभाकर असं जे ऑब्जेक्टिव्ह येतं ते आपल्याला करायचं आहे. तर मी तुम्हाला जे काही होम सायन्स आहे, फिशरी सायन्स आहे, ए बी एम आहे, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर फूड टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी, तर याचे ऑब्जेक्टिव्ह प्लस काही नोट्स, जसं ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीचं काही प्रमाणात नोट्स, तर हा एक आपण कोर्स तुम्हाला सदारी ॲग्री प्लॅटफॉर्मला जे काही आपली प्री समजा सॉरी रिझल्ट लागल्यानंतर त्याच्यात आपण देत आहोत, तोपर्यंत सेल्फ करा आणि तोपर्यंत जे काही मेजर येतं सब्जेक्ट त्याला करा. मायनरचं सध्या टेन्शन्स घेऊ नका, हे कुठं भेटेल काय, जे मेजर आता सध्या अवेलेबल आहेत त्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. त्याच्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण टेलिग्राम चॅनल खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला, कारण काही गोष्टी मी तुम्हाला फ्रीसुद्धा देणार आहो, काही गोष्टी आपल्या टेलिग्राम चॅनलला फ्रीसुद्धा देणार आहोत. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी टाईप करायचं आहे तुम्हाला ॲग्री एम पी एस सी वन, त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं लोगो दिसेल ते चॅनल जॉईन करायचं. ॲग्री एम पी एस सी वन आणि एक हे ॲग्री डिस्कशन्स वन, त्याच्यावर प्रश्न वगैरे राहतात तर ते तुम्ही रोज सॉल्व्ह करायचे त्याच्यावर. त्याच्यानंतर एक कृषी सेवक ग्रामसेवकसाठी एक तिसरं चॅनल आहे. तर अशा पद्धतीने हा पूर्वपरीक्षेचा सिलेबस आहे. जे महत्त्वाचे येतात म्हणजे 64 क्वेश्चन्स, त्याच्यावर फोकस करा. ॲग्री बायोटेक्नॉलॉजी झालं, हॉर्टिकल्चर झालं, तर हे सब्जेक्टवरही फोकस करा, कारण याचं मटेरियल अवेलेबल आहे. पण जे दोन दोन तीन तीन मार्काचे येतं तर त्याला एवढं हे न करता त्याच्यासाठी ऑब्जेक्टिव्हवर डिपेंड्स राहा, आणि मी ते ऑब्जेक्टिव्ह आपल्याला कोर्समार्फत प्रोव्हाइड करण्यात येईल. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला याच्यात फ्रीसुद्धा देण्यात येईल. ओके, व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, लाईक करा, आणि जर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा झाला असेल या व्हिडिओचा तर नक्कीच तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. मॅक्झिमम सेल्फ प्रिपरेशन्स करा, काही गरज नाही एक कोणत्याच याच्यात हे करायचे, कारण इथं कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आता होता त्या ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग ज्याच्यात कन्सेप्ट वगैरे पाहिजे होते, पण त्याला वेटेजच एवढं कमी केलं तर काही म्हणून क्लासेसच्या याच्या जास्त भानगडीत पडल्यापेक्षा स्वतः सेल्फ प्रिपरेशन्स करण्याला प्रिफरन्स द्या. होते काही प्रॉब्लेम नाही तर होते, असं नाही की मग कुठं काही हे लावलं, कारण मी सांगितलं तुम्हाला टेस्ट सिरीजसुद्धा आपण घेऊन येणार आहोत त्याच्यामुळं मागच्याही टेस्ट सिरीजच्या बऱ्याच मुलांना फायदा झाला, त्यांनी त्याचे फीडबॅकसुद्धा दिले. यावेळेसही आपण याच्या टेस्ट सिरीज घेऊन येत आहोत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. काही प्रॉब्लेम असला तुम्हाला कॉल करू शकता. ओके.